कुपवाडमधील सिद्धार्थनगरमधील नागरिक वीज आणि पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक झाले. अधिकारी फोन उचलत नसल्यानं संतापही व्यक्त करण्यात आला. सोमवारी सकाळी पाणी सुटले नाही, त्यामुळे सिद्धार्थनगरमधील नागरिक संतप्त होऊन नगरसेवक प्रकाश ढंग यांना घेऊन वॉलमन यांच्याकडे गेले असता उडवा उडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महापालिकेचे कुपवाड विभागीय कार्यालय गाठले. तिथे अधिकारी उपस्थित नव्हते. फोनवरून संपर्क साधला असता फोनही उचलले जात नव्हते, त्यामुळे कार्यकर्ते संतप्त बनले. त्यांनी सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्या ठिकाणी मात्र गायकवाड यांच्याशी संपर्क झाला. सिद्धार्थनगरमध्ये नगरसेवक काम करत नाहीत, वॉलमन बेजबाबदार उत्तर देतात, याबद्दल संतप्त स्वरात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांनी सगळीकडे विजेचे दिवे चमकत आहेत, मात्र सिद्धार्थनगर परिसराला वाईट टाकले आहे काय असं म्हणत वीज व्यवस्थापक अविनाश पवार यांना चांगलेच धारेवर धरले. तुमच्यावर कोणत्या नगरसेवकांचा दबाव आहे? विजेचे दिवे का लागत नाही यावर दिवे संपल्याचे पवार यांनी म्हणताच कार्यकर्ते आणखी संतप्त झाले. येत्या 4 दिवसात दिवे लागले नाही तर आमच्याशी गाठ असल्याची तंबी दिली. यावेळी सनी धोत्रे, समाधान धोत्रे, मिलिंद सरोदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सिद्धार्थनगर मध्ये चालू झाली का लाईट चालू केली आपण सांगा. तुम्ही सांगा की नाही चालू. त्यानंतर किती दिवस झाले आपल्या झाले लागले नाही सांगा. त्यानंतर तुम्ही किती प्रभाग मध्ये लावले तुमचं तुम्ही सांगा. आम्ही माहिती घेतल्या जाईल. सर्वच प्रभागात लावले आम्ही. पूर्ण केलं नाही तुम्ही सांगा. अर्धवर्ध सिद्धार्थनगर चालू करून सुरुवातीला सिद्धार्थनगर चालू केलं. सर मटेरियल साहेब तसं आपण काम मटेरियल 4 लाख 2 दिवसात पूर्ण केलं तर ठीक. तुम्हाला 2 दिवसानंतर सिद्धार्थनगर मधलं कळेल तुम्हाला काय असेल तसंच तसं. तुम्ही कुणाला सांगायचं आहे तुम्ही सांगायचं सांगा. महापौर सांगा कारण प्रत्येक मी तुम्हाला किती वेळा फोन केला या गोष्टीसाठी. किती वेळ मेन रोडला 20 वॅट नाही, सगळीकडे तुम्ही 50-70 वॅट लावला. 20 वॅट लावला, 20 तसं का केलं. कंपनीवाल्याशी बोललोय 50 वॅट आपण ते लावणार. बदल करायचा दाखवतो सिद्धार्थनगरचं काय. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते कुणी तिचं उत्तर द्यायला तयार नाही. माझी मीटिंग आहे, माझा अमुक आहे, तमुक आहे, मुलानी साहेबांना फोन लावला. मुलानी साहेब इथं उपस्थित नाही आहेत. अतिशय हा ज्वलंत असा असलेला प्रश्न असूनसुद्धा या ठिकाणी कोणीही या ठिकाणी पाण्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. नेहमीच आम्ही वंचित आहोत, नेहमीच वंचित आहोत. फोन केल्यानंतरसुद्धा त्याच्या उत्तर त्यांना ती व्यवस्थित देत नाहीत. आणि कदाचित या लोकांवर 1800 दाखल करावं की काय असं आता आमच्या समोर प्रश्न. आयुक्तांना केला होता का फोन? आयुक्त साहेबांना 3 वेळा फोन केला, फोन उचललेला नाही. गायकवाड साहेबांना फोन केलता, गायकवाड साहेबांनी फोन उचललेला नाही. मुलांची भाषा आहे, लोखंडेंना पाठवून देतो. गेले कित्येक दिवस लोखंडेला पाठवूनच देत आहे. हा झाला पाण्याचा प्रश्न. स्ट्रीट लाईटचा, स्ट्रीट लाईट कुपवाडमध्ये ज्यावेळी चालू झाली त्यावेळी प्रथम सिद्धार्थनगरमध्ये चालू केली होती. त्यांच्या लाईट म्हणणं सगळ्यांना माहीत आहे. पण परत नगरसेवकांनी सांगितल्यानंतर सिद्धार्थनगर अर्धवट सोडून ज्यांच्या ज्यांच्या बगल बच्चांचं जवळच असेल त्या भागात त्यांनी चालू केले स्ट्रीट लाईट. यासाठी स्ट्रीट लाईटसाठी पण गायकवाड साहेबांना प्रत्येक वेळी मी फोन केला आहे. गायकवाड साहेबांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. या ठिकाणी आत्ताच सांगितल्याप्रमाणे पूर्ण तिन्ही शहरामध्ये स्ट्रीट लाईटचं काम चालू आहे. सिद्धार्थनगरमध्ये स्ट्रीट लाईट याच्यापुढे बसणार आहे का नाही का आम्ही आकाशकंदील लावायचा आमच्या दारात हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सिद्धार्थनगरमधील नागरिक या ठिकाणी भविष्यामध्ये आंदोलनाच्या तयारीमध्ये आहोत. नगरसेवकांना दाखवत नाही नगरसेवकांना